अनिल आज मला खूप आनंद वाटतोय की ज्या भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्या राजकीय आयुष्याला मी सुरुवात केली, एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता, एक संघाचा स्वयंसेवक आणि एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, कुठल्याही पद्धतीचं राजकीय एक बॅकग्राऊंड असा कार्यकर्ता, एक संघाचा स्वयंसेवक आणि एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, कुठल्याही पद्धतीचं राजकीय बॅकग्राऊंड असा कार्यकर्ता, एक संघाचा स्वयंसेवक आणि एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, आता दोनदा सुद्धा कोणी स्थायी समितीचा अध्यक्ष झालं नाही, परंतु सलग चार वेळा मला ह्या पक्षामुळे स्थायी समितीचा अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. माझ्या पक्षाचे जे सगळे आदरणीय वरिष्ठ नेते आहेत, आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, नितीनजी गडकरी साहेब असतील, आमच्या शहराचे खासदार गिरीजी बापट, प्रकाशजी जावडेकर, शहराचे अध्यक्ष जगदीशजी मुळीक, माझे सहकारी महापौर मुरलीधरजी मोहक, सभागृह नेते गणेशजी बिडकर, ह्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि वरिष्ठांच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळाली. त्याचबरोबर माझ्याबरोबर काम करणारे माझ्या पक्षाचे 100 नगरसेवक असतील, त्यांनी सुद्धा माझ्या कामाविषयी समाधान व्यक्त केलं, माझ्याबरोबर साथ दिली, त्यामुळं मला ही संधी पक्षाच्या वतीने मिळाली. आणि ह्या मिळालेल्या संधीचं संकट असताना सुद्धा मी संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला. 2 वर्ष मागील वर्षी सातत्याने बाकीच्या ठिकाणी उत्पन्न घटत असताना मी उत्पन्न वाढवण्याकरता प्रयत्न केला आणि त्याच्यात मी यशस्वी झालो. आणि त्यामुळेच कोविड सारख्या प्राप्त परिस्थितीमध्ये महापालिकेने 700 कोटी रुपये या पुणेकर नागरिकांच्या करता खर्च केले आणि त्याचबरोबर महसूल वाढवल्यामुळे विकासाला सुद्धा गती देण्याकरता आम्ही यशस्वी ठरलो. आणि ह्याच केलेल्या कामामुळे मला ही पुन्हा पुन्हा पक्षाने संधी दिली. मी पक्षाच्या पुन्हा एकदा वरिष्ठ नेत्यांचा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आपल्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि ह्या दिलेल्या संधीचा नक्की पुन्हा सोनं करण्याकरता प्रयत्न करेल असा विश्वास मी व्यक्त करतो. रेकॉर्ड झालंय पण उर्वरित दिवस कमी पडतील असं वाटतं. आता हे कमी पडतील का जास्त असतील या येणाऱ्या काळात कळेल, कारण जो स्थायी समितीचा जो एकंदरीत कायदा आहे त्या कायद्यात स्थायी समिती ही कधी बरखास्त होत नाही. ह्या पुढील काळात याविषयीचा जो काही विषय आहे तो मी सविस्तरपणे आपल्यापाशी मांडेल. चला, धन्यवाद.